मधुर रेसिपीज मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण चॉकलेट्स कसे बनवायचे हे पाहणार आहोत। चॉकलेट बनवण्यापासून पॅकिंग पर्यंत संपूर्ण डिटेल माहिती मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। रेसिपी सुरू करण्याआधी जर तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलेले नाही तर लगेचच सबस्क्राइब बटन प्रेस करा आणि बेल आयकॉन प्रेस करायलाही विसरू नका, ज्यामुळे माझ्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील आणि माझे नवीन रेसिपीज तुमच्याकडून मिस होणार नाहीत। तर चला सुरू करूया। चॉकलेट बनवण्यासाठी आपण घेणार आहोत चॉकलेट कंपाऊंड। अशा प्रकारे चॉकलेटचे कंपाऊंड बाजारात अवेलेबल असतात। हे डार्क कंपाऊंड आहे, त्याचबरोबर आपण मिल्क कंपाऊंड ही यूज करणार आहोत। अशा प्रकारे मिल्क कंपाऊंड ही बाजारात अवेलेबल असते। आपण दोन्ही कंपाऊंड मिक्स करून चॉकलेट्स बनवणार आहोत। त्यानंतर आपण चॉकलेटमध्ये क्रंचीनेस आणण्यासाठी अशा प्रकारे राईस क्रिस्पीज किंवा राईस क्रॅकर्स यांना म्हणतात, हेही आपण यूज करणार आहोत। त्यानंतर मी काही हे बदाम आहे ते रोस्ट करून घेतलेले आहे, हेही आपण यूज करणार आहोत। हे चॉकलेटचे मोल्ड्स आहेत। अशा प्रकारे डिफरंट शेप्समध्ये बाजारात चॉकलेटचे मोल्ड्स अवेलेबल असतात। तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे चॉकलेट्स बनवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मोल्ड्स यूज करू शकता। चॉकलेट बनवण्यासाठी आपण हाफ मिल्क कंपाऊंड आणि हाफ डार्क कंपाऊंड यूज करणार आहोत। हे काय करायचं आहे, आपल्याला कट करून घ्यायचं आहे। पण आपल्याला एका गोष्टीची खबरदारी घ्यायची आहे की आपल्याला एकदम हात ड्राय हवेत, पाणी कुठेही लागले नाही पाहिजे। चाकू किंवा भांडे वगैरे एकदम आपल्याला ड्राय करून घ्यायचे आहे। अशा प्रकारे इझिली हे कंपाऊंड कट होते। आपण एक भाग डार्क कंपाऊंड आणि एक भाग मिल्क कंपाऊंडचं घेतलेलं आहे आणि आता आपण हे बारीक तुकडे करायचे आहे त्याचे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे प्रमाण कमी जास्त करू शकता, तुमच्या आवडीच्या फ्लेवर्स प्रमाणे। तुम्हाला जर डार्क कंपाऊंड कमी टाकायचे असेल तर तुम्ही मिल्क कंपाऊंड वाढवू शकता। अशा प्रकारे आपण चॉकलेट कंपाऊंड कट करून घेतले आहे। आता आपण हे मेल्ट करायचे आहे। मेल्ट करण्यासाठी आपण डबल बॉयलर मेथड यूज करणार आहोत। तुम्ही मायक्रोवेवमध्ये सुद्धा हे चॉकलेट मेल्ट करून घेऊ शकता। डबल बॉयलर मेथडमध्ये आपल्याला काय करायचं, एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आणि त्याच्यावर एक काचेचा बाउल ठेवायचा आहे आणि या बाउलमध्ये आपण कट केलेले चॉकलेट कंपाऊंड मेल्ट करून घेणार आहोत। चॉकलेट्स बनवायला अतिशय सोपे आहेत। आपल्याला हे चॉकलेट मेल्ट करून मोल्डमध्ये भरायचं आहे। आपल्याला आवडेल त्याप्रमाणे आपण त्याच्यामध्ये रोस्टेड बदाम किंवा हेझलनट्स घालू शकता। क्रंचीनेससाठी राईस क्रिस्पीज वगैरे यूज करू शकता किंवा तुम्ही बटरस्कॉचही यूज करू शकता। हे चॉकलेट्स खूपच क्रीमी आणि सॉफ्ट बनतात। तुम्ही चॉकलेटचा बिझनेसही करू शकता किंवा कोणाला गिफ्ट वगैरे देण्यासाठी गिफ्ट हॅम्पर्सही तुम्ही घरच्या घरी बनवू शकता। हे पहा, आपले चॉकलेट मेल्ट व्हायला लागले आहे। अशा प्रकारे कंटिन्यू स्टर करायचं आहे, ज्यामुळे दोन्ही कंपाऊंड चांगले मेल्ट होतील आणि मिश्रण चांगले एकजीव होईल। आणि तुम्ही बघू शकता आपले दोन्ही कंपाऊंड चांगले मिक्स झालेले आहेत आणि स्मूथ कन्सिस्टन्सी आपल्याला मिळालेली आहे। आता आपण हे मोल्डमध्ये भरून घेऊया। अशा प्रकारे मोल्डमध्ये आपण हे भरून घ्यायचे आहे। प्लेन चॉकलेट्स बनवण्यासाठी आपल्याला मिश्रण पूर्ण भरायचं आहे, पण आल्मंड चॉकलेट्स बनवण्यासाठी किंवा तुम्ही कुठले हेझलनट वगैरे यूज करत असाल, काजू वगैरे, तर आपल्याला काय करायचं, मोल्डमध्ये अर्धच मिश्रण भरून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण त्यात रोस्ट आल्मंड टाकणार आहोत आणि त्यानंतर आपण हाफ फिल करून घेणार आहोत। अशा प्रकारे तुम्ही बघा, मी ह्याच्यात अर्धे अर्धेच मिश्रण भरलेले आहे। आता आपण यात एक एक बदाम घालून घेणार आहोत। अशा प्रकारे हे मी प्लेन चॉकलेट्स बनवले आहेत आणि हे आल्मंड चॉकलेट्स। आता आपण हे मिश्रण पूर्णपणे भरून घ्यायचे आहे। आता क्रंची चॉकलेट्स बनवण्यासाठी आपण उरलेल्या मिश्रणात अशा प्रकारे राईस क्रिस्पीज घालून घेणार आहोत।
राइस क्रिस्पीज घालून चांगले मिक्स करायचे आहे। आता आपण हे चॉकलेट्स मोल्ड मध्ये भरून घेऊया। अशा प्रकारे आपले सगळे चॉकलेट्स भरून झालेले आहे। आता आपण हे थोडे टॅप करून घ्यायचे आहे ज्यामुळे चॉकलेट व्यवस्थित स्प्रेड होते। आता आपण हे थोडा वेळ फ्रीज मध्ये सेट करण्यासाठी ठेवणार आहोत। आपले चॉकलेट सेट झालेले आहे। आता आपण हे काढून घेऊयात, अनमोल्ड करून घेऊयात। खूपच इजीली हे अनमोल्ड होतात। हे पहा, अशा प्रकारे आपण सर्व चॉकलेट्स काढून घेणार आहोत। हे पहा, मी इथे डिफरंट डिफरंट शेप्सचे, ॲनिमल शेप्स, हार्ट शेप, फ्लावरचे शेप्स, असे डिफरंट टाईप्सचे चॉकलेट्स मी बनवलेले आहे। बाजारात हे मोल्ड खूप इझिली अवेलेबल असतात, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यूज करू शकता। आता पॅकिंगसाठी आपण अशा प्रकारे पेपर्स यूज करणार आहोत पॅकिंगचे। यामध्ये बटर पेपरही अवेलेबल असतो। अशा प्रकारे वेगवेगळ्या कलरचे रॅपर्स तुम्ही यूज करू शकता। आता मी तुम्हाला चॉकलेट पॅक करून दाखवते। सगळ्यात आधी आपण बटर पेपर घ्यायचा आहे, त्यामध्ये अशा प्रकारे आपण चॉकलेट रॅप करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण कलर पेपरमध्ये हे चॉकलेट ठेवून हे पहा असं फोल्ड करायचं आहे। खूपच इझी आहे। अशा प्रकारे व्यवस्थित आपण चॉकलेट पॅक करून घ्यायचं आहे आणि बघा, एकदम बाजारात मिळणाऱ्या चॉकलेट सारखे चॉकलेट हे दिसत आहे। तुम्हीही नक्की करून पहा आणि तुमचे चॉकलेट्स कसे बनले हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा। चॉकलेट पॅकिंगसाठी बाजारामध्ये अशा प्रकारे बॉक्सेस किंवा पोटली बॅग्स अवेलेबल असतात। तुम्ही यामध्ये चॉकलेट पॅक करून गिफ्ट वगैरे देऊ शकता किंवा चॉकलेटचा बिझनेसही करू शकता। खूपच इझी आहे हे पॅकिंग करणे आणि तुम्ही बघू शकता आपला चॉकलेटचा बॉक्स किती प्रोफेशनल दिसत आहे। पॅकिंग आपले चॉकलेट गिफ्ट पॅक रेडी आहे। छोट्या छोट्या पोटली बॅग्समध्येही तुम्ही चॉकलेट्स पॅक करू शकता आणि हे पहा, हेही पॅकिंग खूप सुंदर दिसत आहे। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। लवकरच भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी बरोबर।